अन्न औषध प्रशासनाने जप्त केलेला 1,31,00,000 रुपयांचा गुटखा नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त धडक कारवाईमध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू या अन्न पदार्थांचा जप्त करण्यात आलेला सुमारे 1,31,01,000 रुपयांचा साठा नष्ट करण्यात आला. मार्च 2022 ते जून 2022 या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात 17 ठिकाणी टाकलेल्या धाडीतील प्रतिबंधित अन्न पदार्थांचे 1,31,01,846 गुटखा, तंबाखू व पान मसाला साठा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी इथल्या कीर्ती ॲग्रोटेक या कंपनीच्या आवारातील मोकळ्या जागेत जाळून नष्ट करण्यात आला आहे. गुटख्याचा साठा नष्ट करताना सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक आयुक्त प्रदीप कुमार राऊत, अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, रेणुका पाटील, उमेश भुसे, प्रशांत कुचेकर, नंदिनी हिरेमठ आदी उपस्थित होते.